रेल्वे सोडण्यावरून रेल्वे मंत्री आणि राज्य सरकार यांच्यामधलं राजकारण यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरती मुंबईत कामगारांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांवरचा ताणही वाढला. गेल्या 24 तासात या संदर्भात काय घडलं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या सीएसएमटी आणि एलटीटीईवर झालेली ही गर्दी, रेल्वेवरून रंगलेलं राजकारण, ढेसाळ नियोजन आणि मजुरांचे होणारे हाल, हे याचं एकत्रित चित्र. मंगळवारी राज्यातून मजुरांना त्यांच्या गावाला पोहोचवण्यासाठी 145 ट्रेन्स देण्यात आल्या होत्या, पण राज्य सरकारनं विस्कळीत स्वरूपात 145 गाड्यांची यादी दिली आणि प्रवासी स्थानकांवर आणलेच नाहीत. अपुऱ्या प्रवाशांमुळं राज्यातून केवळ 24 गाड्या रवाना झाल्या असा आरोप रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला. विच दे जस्ट कट द डेट, रोड टुडेज डेट अँड सेंट 145 सच लिस्ट आस्किंग रेल्वे टू प्रोव्हाइड ट्रेन्स टुडे. महाराष्ट्र कुड गिव अस पॅसेंजर्स ओनली फॉर 24 ट्रेन्स विच हॅव डिपार्टेड. 50 आर जस्ट स्टँडिंग इन महाराष्ट्र. अम्फानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून ट्रेन सोडू नका अशी विनंती पश्चिम बंगाल सरकारनं रेल्वेला केली. मात्र तरीही पश्चिम बंगालसाठी 34 ट्रेन पाठवण्यात आल्या. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे जाणून बुजून केल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. वेस्ट बंगालचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांचं पत्र जे 22 तारखेला लिहिलं आहे आणि 26 तारखेपर्यंत कोणतीही गाडी पाठवू नये अशा पद्धतीचे त्यांनी त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी मुद्दामून महाराष्ट्राची फसवणूक करण्यासाठी आज 34 गाड्या पाठवल्या आणि आज ते बाहेर सांगतायत की महाराष्ट्राने आम्ही एवढ्या गाड्या दिल्यानंतरी सुद्धा त्या गाड्या त्यांनी श्रमिकांना भरून पाठवल्या नाही. अशा प्रकारचा खोटारडेपणा माननीय पियुष गोयल यांनी करू नये आणि अशा पद्धतीचं राजकारण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये करू नये. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हा सगळा खटाटोप चालल्याची टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. 48 ट्रेनची मागणी पूर्ण 30 तारखेपर्यंत केलेली असताना त्यांनी एका दिवसामध्ये 43 ट्रेन पाठवल्या. एका दिवसात 43 ट्रेनचं शेड्यूल केलं म्हणजे लोक जाऊच नाहीत, सरकार बदनाम व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची क्षमता 23 गाड्यांची असताना रेल्वेकडून 46 गाड्यांचं वेळापत्रक एकाच दिवशी लावण्यात आलं. त्यानंतर इंजिन नसल्यामुळे 3-3 तास गाड्या खोळंबल्या. रेल्वेनं दिलेल्या वेळापत्रकानुसार पोलीस प्रवाशांना स्टेशनवर घेऊन आले, मात्र रेक उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. धारावीतल्या झोनसाठी काल 36 रेल्वे देण्यात आल्या. या सर्व प्रवाशांना स्टेशनवर नेण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र सकाळी 10 वाजता सुटणाऱ्या गाडीची वेळ पोलिसांना 3:00 कळवण्यात आली, त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गावी जायच्या ओढीनं आलेल्या हजारो प्रवाशांना उपाशीपोटी ताटकळत थांबावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.